पुण्याची राजकीय संस्कृती वेगळी आहे, ती बिघडवण्याचं काम राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप करत आहेत. त्यांनी संयम बाळगावा, नाहीतर आम्हालाही वैयक्तिक पातळीवर यावं लागेल आणि याचे परिणाम जगतापांना भोगावे लागतील, असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलाय. गेल्या 2 दिवसांपासून जगताप हे चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करत आहेत. पण मला असं वाटतं की प्रशांत जगतापांना आता एक सवय लागली आहे, रोज उठायचं आणि प्रेसच्या समोर काहीतरी बोलायचं. मुळामध्ये जो विषय त्यांनी सांगितला, आता ज्यांनी कुणी माझं नाव घेतलं असेल तेच त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देऊ शकतील. त्याची वकिली कुणाची, प्रशांत जगताप का करतात मला माहीत नाही. आणि प्रशांत जगतापांच्या हातामध्ये मला असं वाटतं कुठलाही पुरावा असल्याशिवाय ते का बोलतात. आणि आता तर खरं तर आम्ही सोडा, रोज उठून काहीतरी बोलायचं, रोज उठून कुणावर ते आरोप करायचे, या शहराच्या विकासाचा प्रश्न कुठला बोलत नाहीत, या शहरातल्या नागरिकांच्या समस्येविषयी कुठं बोलत नाहीत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून या शहराच्या भविष्याच्या विचारावर कुठं काय बोलत नाहीत. उठसूट रोज कुणाचं मोठ्या नेत्याचं नाव घ्यायचं, कुणावरतरी टीका करायची, एवढाच धंदा त्यांना दिला आहे. मला असं वाटतं की ज्या व्यक्तींनी स्वतःबद्दलची विश्वासार्हता गमावलेली आहे, खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुणेकरांनी त्यांना बाजूला ठेवलं मागच्या निवडणुकीला. व ज्या माणसाला आम्ही गांभीर्यानेच घेत नाहीत, मुळातच पुणेकरच घेणार नाहीत, का तर त्यांना आम्ही गांभीर्याने का घ्यावं. आणि मला असं वाटतं की शेवटी कुठल्याही विषयाची सत्यता तपासल्याशिवाय आपण कुणाचं नाव घेऊ नये. मला असं वाटतं की या शहराची एक राजकीय संस्कृती आहे, आपण वैयक्तिक टीका कुणावरती करत असताना त्याचं खरं तर आपल्याकडं पुरावे हवेत, सत्यता माहिती हवी. उगाचच उठायचं, कुणाचंही नाव घ्यायचं, काहीतरी बोलायचं, म्हणून मला असं वाटतं की फार गांभीर्याने आम्ही जगतापांना घेत नाही. दुसरं, चंद्रकांतदादा पाटलांसारख्या नेत्यावरती रोज उठायचं आणि काहीतरी आरोप करायचे, हा एक नवीन धंदा जगतापांना सुचला आहे. मला असं वाटतं की आम्ही सुद्धा या शहरामध्ये गेले 20-25 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करतो. आज आम्ही कधीही अजितदादा पवार असतील, सुप्रियाताई असतील, पवारसाहेब असतील, आम्ही आमची पातळी कधी सोडली नाही. आम्हाला माहिती आहे आमचा स्तर काय, आमची पातळी काय, त्याच्यापुढे आम्ही बोलत नाही. पण जगतापांचं काय झालं आहे, त्यांना रोज उठून सुटून असं वाटतं की मोठ्या नेत्यांची नाव घेतल्यावर मी प्रसिद्धी झोतातील. मला असं वाटतं की तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती पहिलं तुम्ही काम करा, तुमची संघटना बघा, तुम्ही बाकी लोकांच्या विषयावर बोला. उठायचं रोज प्रसिद्धीसाठी कोणाचं नाव घ्यायचं, पण माझा त्यांना सल्ला आहे आणि इशारा पण आहे, आता आपण जर या राजकीय संस्कृती पाळली नाही, आपण जर आपला स्तर सोडला, आपण जर याच्यावरती जर आपली भूमिका आणि आपलं वागणं बदललं नाही, आम्हाला वैयक्तिक पातळीवरती येऊ देऊ नका, नाहीतर या शहराची राजकीय संस्कृती बाजूला राहील आणि याची शिक्षा मात्र जगतापांना मोठी भोगावी लागेल. त्यामुळे आमचा सल्ला आहे त्यांना की तुम्ही वैयक्तिक टीका करू नका, तुम्ही लोकांच्या हिताचं बोला, जनतेच्या हिताचं बोला. जो दोषी असेल पोलीस बघतील, त्यांची व्यवस्था आहे ते करतील, कुणाचं काय असेल ते, तुम्ही ठेके नाही घेतलेले कुणाचे. त्यामुळे ज्या वेळेला मला असं वाटतं की आपण दुसऱ्याच्या काचेच्या घरावरती दगड मारतो, त्यावेळी हे लक्षात घ्या, दुसऱ्या घरावरती दगड मारताना आपलं काचेचं गधे विसरू नका. त्यामुळे आम्हाला खोलात जायला लावू नका. आमचं तुम्हाला विनंती आहे की एक शहराची राजकीय एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे, आपण ती जपावी. जो चुकीचा असेल, जो कोणी गुन्हेगार असेल, गुन्हा केला असेल, पोलीस बघतील ना. जगतापांना सगळ्यांनी जसं काय सगळ्यांचा ठेका त्यांनी घेतला आहे, माझी विनंती आहे की मोठ्या नेत्यांची नावं घेताना आता सांभाळा. कुठलाही चुकीचा विचार, चुकीचं तुमचं बोलणं इथून पुढं खपवून घेतलं जाणार नाही. आणि माझी त्यांना विनंती आहे की जे काय करताय हे चुकीचं करताय, त्यातनं थोडंसं सावरा स्वतःला. मला तर वाटतं की कदाचित 5 वर्ष त्यांना बोलायला काही राहिलं नाही. यांच्या काळामध्ये पक्षाची सत्ता यांची महापालिकेत घेतली गेली, पुन्हा आता यांना 2-4 वर्षात अज्ञातवासात न आले, पुन्हा त्यांना असं वाटतं की आता मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून जी चुकीची धडपड करतायत, मला असं वाटतं की ती करू नका. योग्य दिशेनं योग्य काम करा, चांगलं काम करा. चांगलं काम केलं लोक सोबत राहतात, पण अशा पद्धतीनं काम कराल तर मला असं वाटतं की लोक तुम्हाला कुणालाही कधी स्वीकारणार नाहीत. लोकांनाही आवडत नाही उठसूट कुणावर टीका करायची, उठसूट कुणाला तरी बदनाम करायचं, कशासाठी करताय. चंद्रकांत दादांचं कुठं बरोबर करता हो, 45 वर्ष त्या माणसाने सामाजिक राजकीय जीवनात काम केलं, तुमचं वय नाही तेवढं, कुणावर बोलताय, कशाला बोलता. मला असं वाटतं की हे थांबवा, आपली पात्रता काय आपण त्याप्रमाणे वागा. कुणाची मोठी नावं घेऊन आपण मोठं होत नसतो, आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने आपण पुढं जात असतो, हे जगतापांनी लक्षात ठेवा. चुकीचं काय असेल त्याला त्याची शिक्षा मिळणार, हे लक्षात घ्या. महापौर म्हणून किंवा आम्ही पक्ष म्हणून काय आम्ही काय तपास यंत्रणा नाही, मग तो आमचा असू नाही तर कोणी असू, चुकीचं असेल ते चुकीचं असेल ते समोर येईल, पोलीस तपास करतील, न्यायव्यवस्था आहे बघतील ना. आम्ही कुठंही म्हणत नाही की चुकीचा आहे तो आमचा माणूस बरोबर, जर चुकीचं असेल तर चुकीचं असेल, कोणी असेल. जगताप जेव्हा समोरच्याकडे एक बोट करतात तेव्हा जगतापांना माझी विनंती की 4 बोटं तुमच्याकडे, काय काय तुमच्याकडचं आहे सगळं आहे ना,
काल आमच्या बिडकरांनी सगळं सांगितलंय की काय आहे तुमच्याकडं, तुम्ही कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवताय, न्यायव्यवस्था आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांचं ते काम करतील ना, ठीक आहे, एखादी गोष्ट निदर्शनात आणून देणं इतपत काम करा तुम्ही, पण उगाचच कुणावर ते बिनबुडाचे आरोप करायचे, कुणाचे नावं घ्यायची, हे तुमचं काम नाही, ते पोलीस करतील ना. त्यामुळं एखाद्या चुकीचं काम जर लोकप्रतिनिधीने केलं असेल, एखाद्या कार्यकर्त्याने केलं असेल, तो कुठल्याही पक्षाचा असू, आम्ही त्याच्यासोबत नाही.